बघा बाळांनो, गणित असं आहे, मीनाने दुकानातून 40 रुपयास एक जुने पुस्तक आणले, म्हणजे एका पुस्तकाची किंमत आहे 40 रुपये. तिने ती दुकानातून घेऊन आलंय पुस्तक 40 रुपयाला. त्या पुस्तकास बाइंडिंग करण्याचा 10 रुपये खर्च आला. म्हणजे त्या पुस्तकाला खर्च किती आला? बाइंडिंग. बाइंडिंग म्हणजे काय? समजा त्या पुस्तकाची पानं वगळलेली असेल, काही फाटलेली असेल, बाहेर निघत असेल, म्हणून तिने काय केलं, त्या पुस्तकाला एका बाइंडिंगच्या मदतीने ते बांधून घेतलं, म्हणजे त्याला स्टॅपलर सारखं एकदम व्यवस्थित बाइंडिंग करून आणलं. त्याला 10 रुपये खर्च आला. नंतर ते पुस्तक तिने 65 रुपयास विकले. म्हणजे बघा, खरेदी किंमत किती या ठिकाणी? 40. खर्च आहे 10 रुपये. विक्री किंमत आहे 65 रुपये. तर तिला किती टक्के नफा झाला? तर आता आपण काय करू बाळांनो, या ठिकाणी ते गणित व्यवस्थित मांडून घेऊ. चला लक्ष द्या. बघा, मीनाने 40 रुपयास जुने पुस्तक आणले, म्हणजे मीनासाठी खरेदी किंमत किती बाळांनो? खरेदी किंमत 40 रुपये. ठीक आहे, 40 रुपये. एक मिनिट ना, 40 रुपये. रुपये खर्च, बाइंडिंग खर्च आहे बघा त्याच्यावर, बाइंडिंग खर्च, बाइंडिंग खर्च, बाइंडिंग खर्च किती आहे? तर तो 10 रुपये. 10 रुपये. मला सांगा एकूण किती रुपये झाले? कारण बघा, खर्च तिने 10 रुपये हातानेच टाकला त्या ठिकाणी, म्हणजे स्वतःहून टाकला. म्हणजे 40 रुपये घेणे, 10 रुपये खर्च करणे, अर्थात तिला ती वस्तू कितीला मिळाली? 50 रुपयाला मिळाली. कितीला मिळाली बाळांनो ती? 50 रुपयाला. 50 रुपयाला. किती रुपयाला मिळाली? 50 रुपयाला. तिच्यासाठी ती खरेदी वस्तू झाली 50 रुपये. ठीक आहे, आता विक्री किंमत. आता तिने ती वस्तू कितीला विकली? बघा, विक्री किंमत, विक्री किंमत, विक्री किंमत आहे 65 रुपये. 65 रुपये. आता मला सांगा, ती वस्तू 50 रुपयाची विकली 65 रुपयाला, मग तिला नफा साहजिकच जास्त होणार. मग आता आपल्याला काढायचंय नफा. बघा, नफा बरोबर, नफा बरोबर, आता विक्री किंमत तिची 65 रुपये आणि खरेदी किंमत हे 50 रुपये, म्हणजे तिला नफा किती झाला? 15 रुपये. कितीने नफा झाला रे बाळांनो? 15 रुपये. मग आता तिला 15 रुपये नफा झाला. आता तिला शेकडा नफा काढायचा आहे. मग आपला फॉर्म्युला आहे बघा, शेकडा नफा. बघा, शेकडा नफा बरोबर 100 गुणिला नफा. शेकडा नफा बरोबर, शेकडा नफा बरोबर 100 गुणिला नफा भागिला खरेदी किंमत. आता बघा बाळांनो, या ठिकाणी नफा झालेला आहे तिला 15 रुपये आणि खरेदी किंमत आहे 50 रुपये. ठीक आहे, आता उत्तर आपण त्याचं काढू. लक्ष द्या. आता बघा बाळांनो, या ठिकाणी 50 एक 50 50 दुनी 100. 15 गुणिला 2, 15 दुनी 30. हा बोल बेटा, बोल. काय म्हटलं? तर शेकडा नफा हा निघाला 30%. म्हणजे 15 रुपये जे त्याला मिळाले शिल्लक, ते नफ्यातून मिळाले शेकडा 30%. म्हणजे ती वस्तू जी होती, ती वस्तू होती 50 रुपयाची आणि विकली त्याने ती, विकताना विकली त्याने ते 65 रुपयाला. म्हणजे एकूण 15 रुपये नफा झाला. शेकड्यात तो नफा झाला, तो झाला शेकडा नफा बरोबर 30%. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे उदाहरण या ठिकाणी समजावून घेतलं.